बाबा हे तर कसलं मोठं आहे का? आता बाळा नो आपण द्वारा बांधून घेऊ काढल्याला. नमस्कार बाळानो, तुम्हाला आज मी कारलं करून दाखवणार आहे. हो का, काढले थोड्या आधी तुम्हाला झणझणीत मी कारलं करून दाखवते. बाळानो किवडीशी झाड आहे पण बघा गावरान काढली. ही झाड मनानेच उगवलेली इथं बघा, कारली तुड आता हिरवीगार कारली इथं कसली आहे का बघा तुम्ही. बाबा हे तर कसलं मोठं आहे का? बघा कसली कारले लागले आता कारले तोडले आता करून दाखवणार आहे तुम्हाला. बाळानं तुम्हाला आता मी आख कारलं करून दाखवते. ह्याला दोरी बांधायची, आल मसाला भरायचा आणि शिजवायचं. तुम्ही नक्कीच कधी खाल्लं नसत. माझ्या हातचं कारलं अक्कड होत नाही बाळानं. आता चिरून घेते. असं चिरायचं आणि ह्याच माल मसाला भरायचं. दोन चार पाण्याने धुवून काढते. थोडं मीठ टाकते म्हणजे कडू होत नाही. कारल्यासाठी काय काय सामान घेतलंय सांगते. पावडर घेतली, हळद घेतली. कुंदन बी घेऊ शकतो, पावडर बी घेऊ शकतो. हे लसूण घेतलाय, हे खोबरं घेतलंय, हे शेंगदाण घेतल्यात, तेल घेतलंय, मीठ घेतलंय, मसाला घेतलाय घरी कुठल्याला. आणि ते मसाल्याने भरून दोऱ्याने बांधून ठेवायचं उकडायला. आता आपल्या रानातली कोथमीर बी आणू. कारल्याला चांगलं खरपून शेंगदाणा भाजून घे. आता काढून घे. शेंगदण कुठून घेते?
आता काढून घेऊ. आता खोबरं कुठून घेऊ, थोडं मीठ टाकते म्हणजे कुठं तर. लसूण टाकून घेते. आता हे तर शेंगदाण्याचं कूट टाकून मर्दून घेऊ. आता कोथमीर कुठून घेते. खोबरं लसूण शेंगदाणा कुठल्याला आपण माल मसाला घेऊ. आता मसाला टाकून घेते. आता धने पावडर टाकते. आता थोडं मीठ टाकते. आता हे सारा मेळा पाक करून घे. आता ह्याच्यात भरून घेते. आता कारल्याचे असं भरायचं, लय मोठा मसाला भरायचा ह्याच्यात. बाळानो आपण द्वारा बांधून घेऊ कारल्याला. असं द्वारा बांधल्यावर त्यात माल मसाला जेम बसत. असं बांधायचं. तेल ओतून घेऊ. कोथमीर कुटलेलं टाकून घेऊ. आता हे एक एक कारलं मांडू. वरा बांधल्यावर त्यातलं सामान मग सारे ह्याच्यात होत नाही. आता वर खाली करून घेते. बाळानो ह्याच्यात थोडं कळलेलं तेल टाकू. आता झाकून ठेवू म्हणजे घाण्याचं.
आता बघून घेऊ शिजलंय का बघा ना मागून कसलं झालं हाय का चांगलं शिज बघा बाळानो कसं केलं शिजलं हाय आणि आता ठेप कसं दणा टाकलं काढून घेऊ आपण बाळानं आपलं सारं जेवण तयार झालंय जेवण कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा थोड्याला लाईट कर या बाळानं आजी माय बोलली ते कारलं खाया